नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपले शेतकरी कृषी दर्शन मध्ये। मित्रांनो, शेतीविषयक नवीन नवीन अपडेट साठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करत जा। तर शेतकरी मित्रांनो, अखेर या वर्षी विम्याची रक्कम प्राप्त झाली असून 139,33,11,797 रुपये यांच्या बँक खात्यात जमा झाले। ज्वारी सोयाबीन या पिकाची रक्कम आहे, तर ही रक्कम मात्र अद्याप मिळाली नाही। इतरही योजना 613 कोटी रुपये प्राप्त झालेत आहेत। तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत। तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब कर। आणि कापूस पीक या पिकाची पीक विमा कधी भेटणार तेही बघणार आहोत। आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा। पंतप्रधान पीक विमा योजनेत गतवर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील 2,68,526 शेतकऱ्यांनी यांचा सहभाग घेत 2,43,009 हेक्टरसाठी 17,04,42,000 पीक विमा काढला होता। सोयाबीन व ज्वारी पिकाचे नुकसान भरपाई असून ज्वारीचे 490 तर सोयाबीनचे प्रति हेक्टरी 660 रुपये संरक्षित रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागली होती। सर्वाधिक अकोला तालुक्यातील शेतकऱ्यांनी या योजनेचा सहभाग घेतला आहे। मित्रांनो, दरम्यान शेतकऱ्यांना इतर नुकसान भरपाई कोणकोणती भेटणार आहे ते बघूया। गतवर्षीच्या पीक विम्यासह 2019-20 वर्षातील नैसर्गिक आपत्तीने नुकसान झालेल्या पिकाचे 315 कोटी, 2018-19 मधील हवामान आधारित फळ पीक विमा योजनेतील आंबे या मूग बहारचे 110 कोटी, 18-19 मध्ये रब्बी हंगामातील 113 कोटी, 19-20 वर्षाचे आंबे या प्रहारचे 52 कोटी, तसेच 2017-18 मधील ऑफलाईन विम्याचे 10 कोटी, 37,07,39,33,00,000 रुपये प्राप्त झाले आहेत। तर मित्रांनो, उर्वरित कापूस तूर मूग व उडीद पिकाची रक्कम लवकरात लवकर मिळणार आहे। तर मित्रांनो, खूप आनंदाची गोष्ट आहे। तर मित्रांनो, ही जर तुम्हाला अपडेट आवडली असेल तर चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा आणि खाली कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया द्या। चला तर मित्रांनो, जास्तीत जास्त शेतकऱ्याकडून हिरो पोहोचवा। जय हिंद।